अधिक महिन्यामध्ये विष्णू रूप बाळकृष्णाची अशी करावी पूजा येत्या अठरा जुलै मंगळवार रोजी अधिक महिना त्याचसोबत आषाढ महिना संपून श्रावण महिना देखील सुरू झाला आहे तब्बल एकोणीस वर्षानंतर असा योग आला आहे की तीन महिन्यातून येणारा अधिक महिना श्रावण महिन्यात येणार आहे म्हणजे श्रावणातील शिवभक्ती त्याचबरोबर श्री भगवान विष्णूंची भक्ती करण्याचा दुर्मिळ योग या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे पूजा भक्ती जप नामस्मरण हे सर्व केल्याने देवी देवता प्रसन्न होतात घरात शांती सुख समृद्धी येण्यासाठी भक्तीभावाने रोज पूजा करावी असे म्हणतात की पूजा करणे देवी देवताचा सन्मान करणे त्याचबरोबर विशेष दिनी विशेष वेळेवर केलेली पूजा देव स्वीकार करतात अधिक महिना हा तेरावा महिना आहे या बोनस महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पूजा सेवा नामस्मरण करून वर्षभराचे पुण्य साठवून घ्यायची असते असे केल्याने आपल्या मनाला शांती तर भे भेटतेच त्याचबरोबर घरातली नकारात्मक शक्ती सुद्धा नाहीशी होते पूजा करताना तन आणि मन दोन्ही पवित्र असावे सकाळी लवकर उठून पूजा केल्याने आपले ध्यान दररोजच्या धावपळीपासून लांब राहून ईश्वर भक्तीमध्ये केंद्रित राहते आणि केलेली पूजा आणि साधना थेट देवांपर्यंत पोहोचते तर अशा या अधिक महिन्यामध्ये दान धर्म पूजा अनुष्ठान दीप प्रज्वलन सतकर्म करून वर्षभराचे पुण्य साठवून घ्यायचे असते साक्षात भगवान विष्णूंनी या महिन्याची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांची आराधना उपासना केल्याने दुप्पट फलप्राप्ती होऊ शकते अधिकस्य अधिकम फलम म्हणजे अधिक मासाचे अधिक फल पदरात कसे पाडावे हे त्याचे अर्थ आहे तर अशा या अधिक महिन्यामध्ये आपल्याला श्री विष्णू भगवान श्री विष्णूचे आठवे अवतार मानले जाणारे बाळकृष्णाची प्रत्येक गुरुवारी तुम्हाला शक्य झाली तर करा दररोज शक्य झाली तर करा तुम्हाला जो दिवस चांगला वाटेल त्या दिवशी करा पण मला असं वाटते की गुरुवार ते गुरुवार तर तुम्ही नक्कीच अशी पूजा करावी आता अधिक महिन्यामध्ये काही नियमांचे पालन आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा सर्वात प्रभावी विष्णू मंत्र आहे आणि सर्वात सोपी प्रभावी सेवा आहे एकशे आठ वेळा नामस्मरण करा तुम्ही काम उठता बसता चालता फिरता कधीही कुठेही तुम्ही एकशे आठ वेळा दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय हे जप करायचेच आहे त्याच्यासोबतच तुम्हाला शक्य झाले तर गीतेचा चौदावा अध्याय करा विष्णू सहस्त्रनाम करा महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप करू शकता याच्यासोबतच तुळशीची तुम्हाला नक्कीच पूजा करायची आहे श्री विष्णूंना तुळस अतिप्रिय आहे वर्षभरच तुम्ही पूजा करत असाल पण या महिन्यामध्ये तुमची तुम्हाला सुख समृद्धी सौभाग्य मिळवण्यासाठी तुळस पूजन नक्कीच करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्यावरती आता तुम्ही देवघरामध्ये अधिक महिन्यामध्ये नैवेद्य जर काही बनवला असेल करणार असाल तर त्याच्यावर तुम्हाला तुळशीचे पान नक्कीच घरायचे आहे आता ज्या घरांमध्ये तुळस नसेल तर त्या लोकांनी या महिन्यामध्ये आवर्जून तुळशीचे रोपटे आपल्या घरामध्ये आणावे आणि ते नक्कीच लावावे या महिन्यामध्ये तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही अखंड दिवा सुद्धा लावू शकता आता तुम्ही कुठे जाणार नसाल महिन्याभर तर तुमची इच्छा आहे तुमच्या मनात काही इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा देवापुढे लावू शकता काही लोक एक वेळा जेवण सुद्धा करतात एक वेळा जेवण एक वेळा फराळ करून सुद्धा तुम्ही अधिक महिना करू शकता दीपदान करावे या महिन्यात मांसाहार करू नये जास्तीत जास्त पूजा अर्चना आराधना उपासना करण्याने तुम्हाला श्री विष्णूंचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील शास्त्रानुसार भगवान विष्णूंचे आठवे अवतार म्हणून श्रीकृष्ण भगवान ओळखले जातात आपल्या घरामध्ये श्रीहरिविष्णूंची मूर्तू फो मूर्ती आणि फोटो नसतात साधारणतः जास्त करून लोकांकडे नसतं माझ्याकडेही नाही म्हणून मी त्यांचे आठवे अवतार म्हणून ओळखले जाणारे श्रीकृष्णाची पूजा गुरुवारच्या दिवशी प्रत्येक दिवशी तुम्हाला शक्य झाले तर प्रत्येक दिवशी नक्कीच अधिक महिन्यामध्ये तुम्हाला अशी पूजा करायची आहे आणि श्रीकृष्णाचे पूजन तुम्हाला छान दुधाने पाण्याने त्याच्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून तुम्हाला पूजा छानपैकी करायची आहे श्रीकृष्ण यांची पूजा केल्याने जीवनात असलेले दुःख दारिद्र्य संकटे सगळे दूर होतात आता याच्यामध्ये तुम्हाला पूजा तुम्हाला जेव्हा करायची आहे त्यावेळेस तुम्ही जेवण नाश्ता वगैरे काही करायचं नाहीये सकाळी जेवढ्या लोक शक्य होईल तेवढे उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्या त्याच्यानंतर छान स्वच्छ कपडे घालून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे जेवण करायचे आधी तुम्हाला हे सर्व करायचे आहे विष्णू जसं की मी तुम्हाला सांगितलं की विष्णू पूजा मध्ये तुळस अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणून तुम्हाला तुळस व्हायची आहे तुळस नसेल तर पूजा अपूर्ण मानली जाते शक्य झाले तर तुम्हाला पूजेमध्ये गुलाब मोगरा झेंडूची फुले वापरायचे असे म्हणतात की ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा मनोभावी केली जाते तिथे त्यांची पत्नी माता लक्ष्मीचे सुद्धा अखंड वास राहते श्रीकृष्णाला तुम्हाला चंदन पिवळी फुले सुका मेवा तुळशी सोबत अर्पण करायचे त्या नैवेद्याबद्दल तुम्हाला सांगते की तुम्ही उपवास जर करत असाल तर उपवासाचा खडी साखर ठेवू शकता दूध भात बनवून ठेवू शकता फळ असेल ते त्याचा तुम्ही दाखवू शकता आणि तुम्ही जर काही गोड पदार्थ बनवला असेल तर ते सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता आणि संपूर्ण अधिक महिना त्यांची मनोभावे पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जीवनात तुमच्या सुख समृद्धी धन ऐश्वर वैभव प्राप्त होते हे सगळं तुमच्या भावनांचा प्रश्न आहे तुम्ही अदृश्य शक्तीला जर त्यांची शक्तीला मानत असाल तर या गोष्टींवर विश्वास करा आणि अगदी भक्तीभावाने मनोवंचित फलप्राप्तीसाठी तुम्ही पूजन नक्की आहे आणि या दिवशी अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर सत्यनारायण करत असाल आणि नाही जर केले तर सत्यनारायणाची आरती तुम्ही घरामध्ये करा सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला सत्यनारायण देवतेची आरती तुम्हाला घरामध्ये करायची आहे तर माझ्या चॅनलवरती सत्यनारायणाची आरती सत्यनारायणाची कथा अगदी मराठीमध्ये सगळ्याला समजेल अशी सत्यनारायणाची कथा सुद्धा मी टाकलेली आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जपचा व्हिडिओ टाकलेला आहे तो बसून वाचन करणे शक्य नसेल जप करणे तर तुम्ही लावून द्या आणि कधीही चलता फिरता तुम्ही कधीही कुठेही या मंत्राचा जप एकशे आठ वेळा तरी दिवसातून नक्की ऐकायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद